लोकसभा निवडणूक निकोप आणि चांगल्या वातावरणात व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय. त्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 138 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर 10 संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतलं असून 7 अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. सोशल मीडियावरही विशेष 24 तास लक्ष असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. तर ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलीस दलाचं विशेष लक्ष असून अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. संशयितरित्या फिरणाऱ्या 10 जणांना पोलीस दलानं ताब्यात घेतलंय. तसेच या कालावधीत अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या 7 अड्ड्यांवर धाडी टाकून हे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत. निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नयेत, बदनामी केली जाऊ नये, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये यावर लक्ष ठेवणारी टीम काम करत असल्याचं धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. दिनांक 16 मार्च 2024 रोजी भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली. त्यानंतर त्या संदर्भातली जी कार्यवाही करणं आवश्यक असतं ते पोलीस विभागाने सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आजवर आम्ही 69 अवैध दारू धंद्यांविरुद्ध कारवाई केलेली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंध कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. यामध्ये काही हातभट्टी विक्रेते आहेत, त्याचबरोबर काही हातभट्टी गाळणाऱ्या लोकांचासुद्धा समावेश आहे. त्याचबरोबर प्रतिबंध कारवाईचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे हॅबिच्युअल ऑफेंडर असतात किंवा सराईत गुन्हेगार असतात अशा 5 इसमांविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 110 अन्वये कारवाई केलेली आहे. तसेच ज्यांच्याविरुद्ध ह्यापूर्वीचा रेकॉर्ड आहे, गुन्हेगारी स्वरूपाचा रेकॉर्ड आहे, अशा इसमांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग करू नये म्हणून CRPC कलम 107 अन्वये कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडनं अशा प्रकारचे बंदपत्र स्थानिक दंडाधिकाऱ्यांकडं भरून घेण्यात आलेले आहेत. काही इसम संशयास्पदरित्या रात्री बेरात्री फिरत असताना त्यांच्याविरुद्ध सुद्धा प्रतिबंध कारवाई केली. अशा लोकांची संख्या आहे 10 आणि ती कारवाई CRPC कलम 109 अन्वये केलेली आहे. हे करत असताना नॉन बेलेबल वॉरंटची बजावणीसुद्धा हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे कोर्टाकडनं जाहीर झालेले नॉन बेलेबल वॉरंट जे आहेत त्याची बजावणी करण्यासाठीसुद्धा एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती कार्यवाही सातत्यानं चालू आहे. जिल्हाभर अशा प्रकारची मोहिमेला गती देण्यात आलेली आहे आणि येणारी लोकसभा निवडणूक 2024 अतिशय शांततामय मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडेल यासाठी जिल्हा पोलीस दल तयार आहे. मला एक अजून एक मुद्दा याच्यामध्ये जरूर आपल्या वतीनं सांगायचा आहे, तो म्हणजे समाज माध्यमांवरती होणारा अपप्रचार आणि त्याचा होणारा गैरवापर. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक वेगळ्या प्रकारचं पथक सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि 24/7 अशा प्रकारे सोशल मीडियावरती असणारे जे पोस्ट आहेत, अफवा आहेत किंवा कोणाचा अपप्रचार आहे किंवा एखाद्याचे बदनामीकारक मजकूर जर कोणी टाकत असेल त्याबद्दलचा अहवाल आम्ही दररोज घेत असतो, त्याबद्दलची माहिती आम्ही घेत असतो आणि त्या संदर्भातल्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासुद्धा तजवीज जिल्हा पोलीस दलाने ठेवलेली आहे. आणि मला आपल्या वतीनं सर्वांना आवाहन करायचं आहे, समाज माध्यमांचा वापर करताना कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचेल, कोणाचाही अपमान होईल, अवमान होईल, कोणाच्याही चारित्र्यहनन होईल अशा प्रकारच्या पोस्ट स्वतः करू नयेत, इतरांच्या आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं सामाजिक सौहार्द कायम राहावं यासाठी जिल्हा पोलीस दलाला मदत करावी. धन्यवाद. Thank you.